पनवेल महापालिकेच्या कार्यसक्षम नगरसेविका दर्शना भोई यांनी वाढदिवसानिमित्त अनेक सेवाभावी उपक्रम मंगळवारी राबवले. दर्शना भोईर यांनी त्यांच्या नगरसेवक निधीमधून पनवेल शहरामध्ये दोन ठिकाणी पाणपोई उभारली आहे. या पाणपोईचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उपमहापौर सीताताई पाटील यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुस्तक भेट देऊन दर्शना भोईर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पनवेल महापालिकेच्या नगरसेविका दर्शना भोईर यांनी त्यांच्या नगरसेवक निधीमधून पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या पोलीस चौकीजवळ आणि रोज बाजारमध्ये पाणपोई बसवली आहे. पोलीस चौकीजवळ उभारलेल्या पाणपोईचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते तर रोज बाजारातील पाणपोईचे पनवेल महापालिकेच्या उपमहापौर सीताताई पाटील यांच्या हस्ते लोकार्पण झाले. हा कार्यक्रम दर्शना भोईर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून राबवण्यात आला. या लोकार्पण सोहळ्याला पनवेल महापालिकेच्या नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, अबूभाई करूड, साहेबराव घुमरे, आत्माराम लवाटे, ज्योती गुप्ता, युवा नेते केदार भगत, राजू कोळी, अभिजित तळेकर, बन्सी कुठे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. आज पनवेल महापालिकेच्या नगरसेविका आणि पनवेल महापालिकेच्या माजी महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती दर्शनाताई भोईर यांचा वाढदिवस आहे. मी त्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो. खरं तर गेली अनेक वर्ष पनवेल आणि परिसरामध्ये अन्यायाच्या विरोधामध्ये सातत्यानं लढणाऱ्या आणि त्याचबरोबरीनं सर्वसामान्य गरीब माणसाच्या पाठीशी भक्कमपणानं उभे राहणाऱ्या अशी त्यांच्या कार्याची कीर्ती ही पनवेलच्या पासून अन्य सर्व परिसरामध्ये पसरलेली आहे. आणि या सर्व त्यांच्या नावलौकिकामुळे सर्वसामान्य माणूस अनेक वेळेला ज्याच्यावरती अन्याय झाला, एखादी महिला तिच्यावरती अन्याय झाला, ती त्यांच्याकडे त्यांना शोधत शोधत त्यांच्या घरापर्यंत पोहोचते. अशा दर्शना वहिनींचा वाढदिवस आज त्यांनी सामाजिक कार्याच्या माध्यमातून साजरा करायचं ठरवलेलं आहे. आज दोन ठिकाणी पाणपोयांचं उद्घाटन केलं आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या कार्यक्रमांचंही सातत्यानं आरोग्य शिबिर असेल अन्य वेगवेगळ्या पद्धतीच्या शिबिरांचंही आयोजन त्यांनी केलेलं आहे. मी वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्या शतायुषी व्हाव्यात आणि त्यांच्या हातातून सामाजिक कार्य सातत्यानं घडत राहावं. ज्यांचं ज्यांचं ते काम करतायत त्या सगळ्यांचा दुवा त्यांना त्यांच्या परिवाराला मिळावा अशा आम्हा सर्वांकडून भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून त्यांना शुभेच्छा. आज मी खरंच मनापासून त्यांचा आभार मानते, कारण मी आज दिवसभर बघते, आतासुद्धा आम्ही मिटिंगला होतो आणि या उद्घाटनासाठी मला या ठिकाणी बोलवलं आणि माझा सन्मान केला आणि सत्कार केला, त्यासाठी मी त्यांचं खूप आभारी आहे. आणि त्यांचं जर काम बघितलं तर मी मागाशी दुपारपर्यंत बघतोय, त्यांची धावपळ बघतोय, कारण आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांनी असं वाटलं होतं का आज त्यांनी कुठेतरी बाहेर जाऊन त्यांनी एक चांगली पार्टी करावी किंवा त्यांनी असं स्वतःची मजा करावी असा लोकांना वाटत असत, पण आज त्यांनी पूर्ण दिवस आपले सर्व रहिवासी या ठिकाणी आहेत, हे जे मतदारसंघ आहे त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे आणि खूप त्यांचं चांगलं काम आहे, म्हणून मी त्यांना पुन्हा शुभेच्छा देते. आणि मला तर असं वाटते कारण ह्या ठिकाणी आज मी बघत आहे सर्व लोक या ठिकाणी खुश आहेत, कारण त्यांचं काम चांगलं आहे, त्यांनी आज पाणी चांगलं काम केलेलं आहे. नमस्कार. आज आपल्या प्रभाग क्रमांक 19 नगरसेविका माननीय दर्शनाताई भोई यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांनी सकाळी आज मेडिकल कॅम्पचं आयोजन केलेलं होतं आणि तसेच आज त्यांच्या प्रयत्नातून रोज बाजार एरियासाठी त्यांनी आज पाणपोईचं उद्घाटन केलेलं आहे. त्यांच्या काय पुढच्या वाटचालीसाठी मी त्यांना शुभेच्छा देते आणि त्यांच्या हातून अशीच जनसेवा होऊ दे अशी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना मी शुभेच्छा देते. धन्यवाद.